नागपूर मध्यवर्ती कारागृहातील मोबाईल व गांजा पुरवठा प्रकरणात निलंबित पी एस आय प्रदीप नितवणे याला बुधवारी अटक करण्यात आली आहे तो सोळा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार असून चौकशी दरम्यान तथ्य समोर येण्याची शक्यता आहे पाच सप्टेंबर रोजी गुन्हेगार सूरज कावळे याला कारागृहात गांजा आणि पंधरा मोबाईल बॅटऱ्या घेऊन पकडण्यात आले होते सूरज आणि निलंबित पी एस आय प्रदीप नितवणे एकाच बॅरेकमध्ये राहत होते प्रदीपकडे कारागृहात मोबाईल होता जो सूरजनेही वापरला होता मोबाईल बॅटरी सिम कार्ड व गांजा खरेदी करण्यासाठी प्रदीपने त्याचा भाऊ पोलीस हवालदार सचिन नितवणे याला आरोपी सुरज वाघमारे व वा सुरतचा भाऊ शुभम कावळेच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते तपासाच्या आधारे पोलिसांनी सूरज कावळे त्याचा भाऊ सचिन कावळे शुभम नितवणे सूरज वाघमारे भगीरथ खारगयाल अथर्व प्रमोद खटाखटी मोरेश्वर सोनवणे आणि मुकेश उर्फ बाबू नायडू यांना अटक केली आहे बारा सप्टेंबर रोजी सर्वजण न्यायालयीन कोठडीत गेले यानंतर बुधवारी निलंबित पीएसआय प्रदीप नितवणे यांना अटक करण्यात आली पोलिसांनी प्रदीपला न्यायालयात हजर केले सूरज कावळे आणि प्रदीप, प्रदीप नितवणे हे या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले उलट तपासणीनंतर न्यायालयाने प्रदीपला सोळा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली प्रदीप गडचिरोली पोलिसात तैनात होता मीटिंग बाहर बाहर उठो बैठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल और विजिट करें डब्ल्यू